ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटीच्या अलिबाग आगारानं अष्टविनायक दर्शन सहल सुरू केली. आगार प्रमुख अजय वनास यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन केलं. या आठवड्याची यात्रा हाऊसफुल झाली तर पुढच्या आठवड्याचं बुकिंगही सुरू झालं. अवघ्या 910 रुपयांमध्ये अष्टविनायक यात्रा करता येईल. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ तालुक्यामध्ये मलंगड भागातल्या शाळा 27 तारखेला सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेजोमय युवा प्रतिष्ठानं शाळा स्वच्छता अभियान हाती घेतलंय. पहिल्या टप्प्यात खरड, औंभे आणि ढोके गावातल्या जिल्हा परिषद शाळांचा परिसर स्वच्छ केला. फिरत्या रक्त संकलन वाहनांचं हस्तांतरण यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केलंय. महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधी ट्रस्टनं हे हस्तांतरण केलं. वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हे हस्तांतरण झालं. या सुसज्ज रक्त संकलन वाहनात 6 रक्तसंकलकांची आसन क्षमता आहे. एकावेळी 2 दाते रक्तदान करू शकतात. पुसदच्या धुंदी इथल्या किसन मळघणे ह्या शेतकऱ्याच्या 10 कोंबड्या दगावल्यात. या मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळमधल्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला. या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू न झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. धुंदी गावातल्या 2 किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांचं कलिंग करण्यात आलंय. या भागात आधीच 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन केला होता. नाशिक जिल्ह्यात सावकारांविरोधात 66 तक्रारी जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल झाल्यात. त्यापैकी केवळ 2 प्रकरणात कारवाईचे आदेश दिले आहेत. नाशिक शहरातही अनेक नागरिक आणि व्यावसायिक सावकारांच्या जाळ्यात अडकतायत. एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण आणि मारहाण प्रकरणी एका सावकारासह चौघांना नुकतीच अटक केली आहे. जिल्ह्यात 250 परवानाधारक सावकार आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होतीये. भंडारा जिल्ह्यातला मिल मालक भरडाईसाठी धान्य उचलत नसल्यामुळे गोडाऊन फुल झाली आहे. त्यामुळे 30 धान्य खरेदी केंद्र बंद पडली आहेत. सरकारकडून भरडाईसाठी 40 रुपये मिळतात. मात्र विजेचे दर वाढल्यामुळे यात 20 रुपयांची वाढ करावी अशी मागणी राईस मिल असोसिएशननं केली आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं नाशिक ते मुंबई वाहन मोर्चा काढण्यात येतो. यात सहभागी होण्यासाठी नगरमधील राहुरी, संगमनेर आणि अकोले तालुक्यातून शेतकरी नाशिककडे रवाना झालेत. याचाच एक भाग म्हणून अकोल्यातील महात्मा फुले चौकापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. मेळघाटात मुलींच्या वसतिगृहात चक्क दारू गाळली जात असल्याचं उघड झालंय. सीमांडोह इथे जय महाकाली या मुलींच्या शासकीय वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार सुरू होता. अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं वसतिगृहात धाड टाकून 10 आरोपींना अटक केली आहे. यात वसतिगृह अधीक्षकांचाही समावेश आहे. बनावट दारू, वाहन, मोबाईल असा 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. इगतपुरीच्या बोरटेंबे फाट्यावर तहसील कार्यालयावर 7 दुकानं फोडली आहेत. पहाटे अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून चोरी केली आहे. फारशी रोख रक्कम न सापडल्यामुळे दुकानातलं साहित्य चोरून नेलंय. किराणा दुकानातील सामानाची नासाडी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानं 7वीत शिकणाऱ्या मुलीला पळवून नेल्याची घटना निफाड तालुक्यात घडली. कुंदेवाडी इथे हा प्रकार घडलाय. मुलीच्या आईनं निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिक्षकाविरोधात मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केलाय. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात तुर्कपिंपरीच्या बबनराव शिंदे साखर कारखान्यानं सभासद शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता लाखोंचं कर्ज काढलंय. एका सभासद शेतकऱ्याला बँकेनं नोटीस पाठवल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बार्शी न्यायालयानं संबंधित साखर कारखाना चेअरमन आणि बँक अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. राष्ट्रवादीचे माढ्यातले आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह या कारखान्याचे प्रमुख आहेत. नाशिक शहरातून शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो आदिवासी शेतकरी मुंबईच्या दिशेनं निघालेत. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं या मार्चचं आयोजन केलंय. नाशिकमधल्या गोल्फ क्लब मैदानातून मोर्चा निघालाय. 450 वाहनांमधून जवळपास 20,000 शेतकरी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. हा मोर्चा जसजसा पुढे जाईल तसतसे महाराष्ट्रभरातले हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, तरुण या मोर्चात सहभागी होणार आहेत. उद्या मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये हा मोर्चा पोहोचतोय. 25 जानेवारीला मोठी सभा आझाद मैदानात होणार आहे. राज्यातल्या 100 पेक्षा अधिक संघटनांचे शेतकरी या मोर्चात सहभागी होत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केलाय. शरद पवार हे स्वतः सोमवारच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24